गोव्यामध्ये हिंदू राष्ट्राच्या दृष्टिकोनातून हे 11वं हिंदू राष्ट्र अधिवेशन अर्थात वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव 16 जून ते 22 जून या कालावधीमध्ये आयोजित केलेला आहे। या अधिवेशनामध्ये जसं आज भारतामध्ये हिंदू राष्ट्राची आवश्यकता आहे, तर ही आवश्यकता नेमकी का आहे, कोणत्या समस्या हिंदूंच्या पुढे आहे, त्याच्यावरचं समाधान कसं आपल्याला शोधता येईल, त्यावरचे उपाय कसे करता येतील, ह्या दृष्टिकोनातून या अधिवेशनामध्ये देशभरातून देशाच्या बाहेरून आलेले जे सगळे मान्यवर असतील, विचारवंत असतील, अधिवक्ता असतील, हे सगळे एकत्रित चर्चा करतील आणि त्यातून मग पुढे आपण नेमक्या कोणत्या दिशेने प्रयत्न करायचा असा विचार केला जाईल। आज जसं केरला स्टोरीमधून लव जिहादची समस्या लोकांच्या पुढे आली, आज जसे काश्मीर फाईल्समधून काश्मीरमध्ये झालेल्या हिंदूंवरचे अत्याचार समोर आले, तसंच गोव्यामध्ये इन्क्विजिशनच्या नावाखाली गोव्यातल्या त्या काळच्या मिशनऱ्यांनी आणि पोर्तुगीज सत्तेने हिंदूंवरती कसे अनन्वित अत्याचार केले, या संदर्भात गोवा फाईल्स देखील बनलं पाहिजे या दृष्टिकोनातून यामध्ये चर्चा होईल। हेट स्पीचच्या बाबतीमध्ये जशी चर्चा आवश्यक आहे, तसंच आज भारताला इस्लामिक देश बनवण्याच्या दृष्टिकोनातून जर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचं व्हिजन 2047 डॉक्युमेंट मिळत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये ह्या सेक्युलरवादाच्या खोट्या सेक्युलरवादाच्या नावाखाली हिंदूंवरती जो अन्याय केला जातो हा जर दूर करायचा असेल, तर भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा शिवाय पर्याय नाही। आणि म्हणून भारताची संस्कृती किंवा हिंदूंची संस्कृती जी आहे ही विश्वबंधुत्वाची आहे, वसुधैव कुटुंबकमची आहे, म्हणून भारताला हिंदू राष्ट्र बनवणं ही सगळ्यात मोठी आवश्यकता आहे। आणि ह्या दृष्टीने या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने चर्चा केली जाईल, तेव्हा हा या अधिवेशनाचा महत्त्वाचा बिंदू असेल। हे अधिवेशन आपल्याला हिंदू जागृतीच्या यूट्यूब चॅनेलवरती उपलब्ध असेल त्यावेळी, त्यामुळे माझं सगळ्या दर्शकांना आव्हान आहे की आपण या हिंदू राष्ट्राच्या कार्यात या निमित्ताने या कार्यक्रमामध्ये ऑनलाईन सहभागी होऊन देखील आपण हिंदू राष्ट्राच्या कार्यात सहभागी होऊ शकता, तेव्हा आपण या कार्यामध्ये निश्चितपणे सहभागी व्हा असं मी आपल्याला आव्हान करतो।